बर्फ असतो थंड, बर्फ असतो थंड, शिल्पाही थंड. नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? आपण इथे आलेलो आहोत नेरूळमध्ये, आणि नेरूळमध्ये भेटणार आहोत दोन वहिनींना. इकडे होणार आहे आज आपला घरची राणीचा प्रोग्राम, त्याच्यामुळे चला तुम्ही पण धमाल बघूया सगळी. नमस्कार वहिनी. नमस्कार. सगळ्यांची ओळख करून द्या. तुमचं नाव? माझं नाव स्वाती गणेश इंगवडे. आणि माहेरचं नाव? माहेरचं नाव स्वाती काशीराम पिंगळे. माझे आई वडील. नमस्कार. नमस्कार. हे माझे सासूबाई, हे माझे सासू. एक एक मिनिट, मिस्टर कुठे आहेत? हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी वहिनी. हाय. आणि मोठी वहिनी पाठी आहे. नमस्कार. हाय. हाय कर. नमस्कार. हा माझा मुलगा. हाय बेटा. आणि हे पण. हाय. आणि हे माझे भाऊ. अच्छा. नमस्कार. मिस्टर. अच्छा. आज आपले तुमच्याला खेळणार कोण आहे? माझा ननंद आहे. अच्छा. ओके. हाय. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार वहिनी. नमस्कार. काय म्हणताय, कसे आहात? मजेत. आज सगळे तुमचं कुटुंब आहे इकडे? हो, आज माझं सगळं कुटुंब आहे. आणि कुठे तुमचं माहेर? कुठलं? माझं माहेर वडगाव काशिंबे. अच्छा. ओके. आणि मग तुमचं बालपण तिकडेच गेलं का? नाही, माझं बालपण मामाच्या घरी गेलं, चासला. चासना मामांच्याच घरी राहिले. फोर्थ स्टँडर्ड पर्यंत मी मामाकडेच होते. शिक्षण वगैरे माझं फोर्थ स्टँडर्ड पर्यंत मामाकडे झालं आणि मग मुंबईला आलो. अच्छा. ओके. मग कसं लग्न कसं जमलं? लग्न आईच्या भावाने जुळवलं. चुलत चुलत मामा होते. सख्खे मामा. चुलत चुलत मामाने जुळवलं. ओके. बोलवायचं का? हो. मिस्टरांना बोलवायला हाक मारा. आहो. नमस्कार भाऊ. नमस्कार. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला अराउंड 10 वर्ष होईल. काय लग्नाची तारीख आठवते का? म्हणजे 6 डिसेंबर 2011. बरोबर आहे का बहिणी? हो. मग काय म्हणत, बहिणीचा स्वभाव कसा आहे? स्वभाव म्हटलं तर खूप छान. सगळ्यांशी मनमिळाऊ, सगळ्यांबरोबर म्हणजे सासू सासरे किंवा आई वडील बाकीच्या सगळ्या लोकांची रिलेशन खूप छान ठेवते. व्हेरी गुड. खूप छान. किती भाव? तुम्हाला मुलं किती? मला एकच मुलगा. एक मुलगा. मग काय मस्ती करतोस की नाही? हा. कोण ओरडत? दोघ पण ओरडतात. एवढी मस्ती करतोस तू का? असंच ओरडतात? मस्ती करतो. अभ्यास कोण घेत? पप्पा घेतात. अच्छा. कुठला सब्जेक्ट आवडतो तुला? मला मॅथ्स आवडतो आणि SST. अच्छा. ओके. मग काय वहिनी, कसं मॅनेज करता तुम्ही? सर्व्हिस करता? हो, वर्किंग. अच्छा. मग कसं मॅनेज करता मुलांचं, घरचं? आता भाऊ म्हणाले की घरचं पण छान सांभाळते. मग कसं मॅनेज करता? आहे ते पण हेल्प करतात ना. अच्छा. म्हणजे तुम्हाला कामाला जातात की काय वहिनी आल्यावर? कामाला करत नाही. काय पर्याय नाही, वर्किंग आहे म्हणलं थोडं. बरोबर. ते तर आहेत. फुल काम शशी असते माझ्याकडे. अच्छा. ओके. अर्ध्यापेक्षा जास्त घर माझं तीच सांभाळते. अच्छा. बहिणी राग कसा व्यक्त करतात? राग आला तर काय करतात? राग आला तर काय, नॉर्मली आपल्या साईड आपल्याला थोडंसं कमी पाहिजे. आणि ते शांत स्वभावाचे, त्याच्यामुळे ते शांतच असतात. ते शांत झाले की तुम्ही शांत? नाही, मीच बोलते. ते नाही नॉर्मली कधी काय बोलत जास्त. नाही, मी तेच म्हणलं. बहिणी कसं आहे, काय करतात? राग आले की काय असतं? राग आला तर म्हणजे असं काही सांगू शकत नाही. आपण जास्त बोलायचं नाही. मला पण राग येतो. ती पण तशीच त्या पद्धतीने. ते तर आहे. संसार म्हटला की या गोष्टी हव्याच, त्याच्यामुळे मजा नाही. काय मग आपण कुटुंबाला विचारूया तुमच्या? हो. नमस्कार सर्वांना. सुनबाईंविषयी काय सांगाल आज? सांगण्याविषयी दोन कौतुकाचे शब्द काय बोलायला? सगळं फिरून आणला चार. हो का? अरे वा. दोघही तुम्ही गेला होता. काय म्हणाल भाऊ? दोघही गेलो होतो. चार चालला फिरून. तुम्ही सगळं अरेंजमेंट वगैरे केले म्हणजे सासू सासरी आणि आई वडिलांना सगळ्यांना पुण्य पण तुम्ही कमावलं म्हणजे. आपण चारदा माझी फ्रेंड पण होती आमच्याबरोबर. ग्रेट ग्रेट. मस्त. मग कसं वाटलं पण तिकडे दर्शन वगैरे छान झालं? कधी जाऊन आला तुम्ही? ओके. मस्त मस्त. अजून काय सांगाल, वहिनीचा स्वभाव कसा आहे?
आई वडील ते छान सांगणार हो प्रश्न ननन नाहींना विचार नाही खरंच छान आहे हे सांगते असं काही हे नाही पण कसं आहे की ती खूप डायरेक्टली बोलते डायरेक्ट कोणाला म्हणजे तिचं तसं इंटेन्शन नसतं नॉर्मली ना कोणी काही काही लोकांचा असतो स्वभाव असा की जे पण स्पष्ट होत नाही पण लोकांना डायरेक्ट स्पष्ट बोलतात ना त्यामुळे ते समोर त्यांना राग पण येतो पण ते मला ठेवत नाही लगेच सासरे लगेच बाजू घेतात त्यांना माहिती आणि राहून तू वरते ती कोणालाही म्हणजे हे नाही करत कशातही भेदभाव नाही म्हणजे हा अमुक आहे सासरचा आहे मायरचा आहे काही सगळे इक्वल आहेत तिच्या करता आणि सगळ्यांकरता करताना हात असं असतं तिचा फार फार हात आहे तिचा अगदी कोणी असू दे लहान असू दे मोठं असू दे कोणी असू दे मी तिची मैत्रीण आहे पण तरी पण ती म्हणजे तिचं कुटुंब म्हणजे ती माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबापेक्षा जास्त आहे ती मला व्हेरी क्लोजर टू माय फॅमिली ऑल्सो आणि म्हणजे माझी फॅमिली आहे ती सेकंड फॅमिली आहे ही माझी खूप छान वाटली खूप छान वाटलं ऐकून आपण आता गेमला सुरुवात करूया चला गेम असा असणार आहे आपला आता की आम्ही काही भाऊंना विचारलेले आहेत 10 वर्ष लग्न झाली तर आन्सर जुळणार की नाही बघणार ओके तुम्ही सांगितलं नसेल एकमेकांना नाही खरंच भाऊ सांगा बहिणींचा आवडता पदार्थ कुठला आवडता पदार्थ काय वाटण्याची आमटी हो का वहिनी नाही हा ती आवडते मला खूप काळा वाटण्याचं सांगा वहिनी म्हणजे असं इनोसेंटली सांगितलं मला सगळं आवडतो असं काही माझं करणं दुसरा एक सांगा वहिनींचं कॉलेज शिक्षण कुठे झालं कॉलेजच्या म्हणजे कॉलेजचं नाव कॉलेजचं नाव नाही सांगता ना पण माझगाव कॉलेज मजगावलाच ते कॉलेज पण नाव नुरानी बुरहानी ठीक आहे बहिणी तुम्ही सांगा भाऊंचा आवडता पदार्थ ह्यांचा ह्यांना पण सगळंच आवडतं नाही नाही त्यांनी सांगितलं काहीतरी त्यांना तर मच्छी आणि चिकन अच्छा म्हणजे हे जास्त आवडतं एकच पदार्थ सँडविच वा व्हेरी गुड आन्सर बरोबर आहे पहिला आन्सर बरोबर आलाय त्यांच्या कॉलेजचं नाव कीर्ती कॉलेज नाही एलपीएसएम कॉलेज सिद्धार्थ कॉलेज तुम्हाला दोघांना उखाणा घ्यायचंय मी एक एक शब्द सांगणार आहे त्याच्यानं उखाणे घ्यायचे तुम्हाला आहे पाऊस पाऊस अरे बापरे मी किती पाठांतर केले होते हो वेगवेगळे काय बोलू भाऊ तुम्ही घ्या वारा शब्द आहे वारा वारा आता पावसाचे दिवस आहेत म्हटल्यानंतर पाहिजे ना काहीतरी असं निळ्या निळ्या आकाश मध्ये तारे चमकतात तिचे नाव घेतो लक्षात ठेवा साडे चला तुम्ही तुमचं काही कुठलं पाठ केलं होतं ते घ्या विद्या शोभते बुद्धिमतेने लक्ष्मी शोभते धनाने गणेश रावांच्या जीवावर मी जगते मानाने व्हेरी गुड वहिनीचं एक आन्सर बरोबर आलेला आहे त्यासाठी वहिनींना गिफ्ट मिळते नमस्कार वहिनी नमस्कार तुमचं नाव काय म्हणाल शिल्पा कमलेश गावडे आणि माहेरचं नाव शिल्पा शंकर इंगवले अच्छा माहेर कुठलं आणि तुमचं माहेर घोडेगाव पुण्यामध्ये अच्छा ओके आणि लग्नाला किती वर्ष झाली ह्या डिसेंबरमध्ये 10 वर्ष पूर्ण होती अच्छा तुमच्याही लग्नाला 10 वर्ष म्हणजे तुमचं दोघांचं एकत्र वगैरे झालं का नाही त्यांचं 1 वर्ष आधी झालं अच्छा 1 वर्ष ओके भाऊना बोलवूया हो भागमाराना हो या नमस्कार भाऊ कसे आहात एकदम मस्त वहिनी म्हणाल 10 वर्ष झाली कसा आहे तुमचा अनुभव म्हणजे लग्ना आधीचा आणि लग्नानंतर लग्ना अगोदरही चांगला होता आणि आताही चांगलाच आहे अच्छा पण म्हणजे काही फरकच नाही झाला फरक काय थोडंफार चालतच असत 19-20 चालूच असत वहिनी लहानपणीची तुमची काय आठवण सांगाल म्हणजे सगळ्याच आठवणी छानच असं आई वडिलांबरोबर बाहेर फिरायला वगैरे जाणे गावी जाणे तेच खूप आवडायचं म्हणजे गावी 2-2 महिने उन्हाळ्याच्या पण असं एखादा काहीतरी उद्योग केलाय का की त्याच्यामुळे तुम्ही अडचणीत सापडल्यात आणि घरी पण सगळा मार खाल्लाय
नाही नाही असं असं नाही झालं. अच्छा असं काही नाही झालं. भाऊ तुमच्या याच्यामध्ये काही असं काही एखादी आठवण छान की आपण असं असतं ना की आयुष्यभर ती आठवण आपण कधी विसरूच शकत नाही. स्पोर्ट्सला बाहेर फिरणे. अच्छा मित्र बरोबरच होता. अच्छा मित्रांनी अपोजिट टीम मध्ये क्रिकेट खेळायला दोघे असायचो. हा त्याची बॅटिंग माझी बॉलिंग त्याच्यावर. अच्छा कोण हे हे भाऊ आणि हे दोघे एकत्रच कॉलेजला होतो. अच्छा म्हणजे तुमचं काही लव्ह मॅरेज वगैरे आहे का? अरेंजच मॅरेज आहे पण ते लव्ह मॅरेज सारखं सगळ्यांना वाटतंय. माझी नणंद ह्यांची कारण जुळवलंय आम्हाला यांनीच. स्वाती टँगीच जुळवलंय आमचं. अच्छा म्हणजे कसं तुम्ही माझी ननंद म्हणजे ह्यांची लहान बहीण आणि आम्ही शाळा कॉलेज आमचं एकत्र. अच्छा आणि भाऊ आणि हे आम्ही एका कॉलेज लहानपणापासून म्हणजे कॉलेज पासून एकत्र. अच्छा कॉलेज पासून एकत्र. मग काय धमाल केली काय सांगत होत? तेच क्रिकेटचे किस्से आणि हे. अच्छा ते आठवणीतले किस्से आहेत. तुम्ही काय सांगाल कसं आहे जोडपं कसं दोघांविषयी काय सांगा? दोघं पण म्हणजे खूप छान आहे. प्रत्येक म्हणजे माझ्या फंक्शन प्रत्येक फंक्शनमध्ये आम्ही त्यांना बोलवतो. त्यांच्या फंक्शनमध्ये आम्ही जातो. सगळ्यांचे बर्थडे बाकीचे वेगवेगळे फंक्शन असतात त्याच्यामध्ये सगळं एकत्र असतो. मजा करतो खूप. काय सांगाल आई? चांगले जावई. कसे जावयांविषयी काय सांगाल? चांगले जावई. म्हणजे लेखुश आहे का? आणि तुम्ही बहिणींचा एक चांगला तुम्हाला जो खूप स्वभाव आवडतो की त्या स्वभावामुळे तुम्ही खूप असं म्हणजे तुम्हाला खूप छान वाटतं की माझी बायको बहिणीचं नाही बायको. तिचा स्वभाव म्हणजे शांतच स्वभाव आहे. अच्छा त्याच्यामुळे ते जास्त काही आपल्याला बोलणं बिलणं हे होत नाही. अच्छा त्रास देत नाही. हा माझा राग आला तरी ती शांतपणे निमूटपणे सहन करून घेते. ओ वहिनी. अच्छा तसं म्हणजे रागवतात पटकन शॉर्ट टेम्पर पण म्हणजे येतात पण लगेच. अच्छा ओके चांगलं आहे. आपण आता मग गेमला सुरुवात करूया. हो तर बहिणी तुम्हाला सांगायचं आहे भाऊंचा आवडता रंग कुठला? त्यांचा गुलाबी. कुठला भाऊ? लाल. आणि कुठला त्यांचा आवडता गोड पदार्थ? कुठला? त्यांना गुलाबजाम आवडतात. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही सांगा तर त्यांचा आवडता रंग? जांभळा. येस तरी कलर साडी पडाल तशीच. आणि आवडता गोड पदार्थ? चमचम. व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे. काया एकदम परफेक्ट सांगितलं. आता दोघांनाही मी एक शब्द देणार आहे त्याच्यावर उखाणा घ्यायचं आहे. ठीक आहे. हा शब्द आहे थंड. असा काहीतरी घ्या उखाणा की भाऊ थंड झाले पाहिजे. थंड वारा वाटतो हवा हवासा कमलेश रावांचा सहवास नेहमीच वाटतो हवा हवासा. भाऊ तुम्ही आता बर्फ. बर्फ असतो थंड. बर्फ असतो थंड शिल्पाही थंड. तर माझी बहिणीने आपल्याकडनं मिळत आहे गिफ्ट. आणि मला एक गोष्ट इथे सांगायला वाटेल भाऊ बहिणी भाऊनी तुम्हाला बर्फ शिल्पा थंड करून त्यांनी तुम्हाला इथे म्हणजे त्यांनी आता तुम्हाला रागवायला काही चान्स नाही थोडक्यामध्ये. बरोबर ना भाऊ? आता आपला सुरू होतोय फायनलचा गेम. या फायनलच्या गेम मध्ये दोन्हीही जोडपी असणार आहेत. यामध्ये असं असणार की हे बॉल्स जे आहेत ते आपण या टेबलवर ठेवणार आहोत आणि दोघांना दोन स्ट्रॉ दिले जाणार आहेत आणि ते स्ट्रॉनी फुंकर मारून मारून तो बॉल ह्या पुढच्या बास्केटमध्ये पडला पाहिजे. वहिनीला चांगला सपोर्ट करा. फायनलचा गेम जिंकायचा आहे त्याच्यामुळे फायनल छान सपोर्ट करा. चालू करूया आपण.
आता पुढचे 5 टर्न्स त्या बहिणींना दोघींचे दोन दोन झालेले आहेत. या प्लीज. आजच्या भागाच्या उपविजेत्या स्वातीताईंना आपल्याकडनं मिळतो या क्राऊन. ही घरची राणी या सदराकडनं हे छानसं गिफ्ट. आजच्या भागाच्या विजेत्या शिल्पाताईंना आपल्याकडनं मिळतो आहे हा क्राऊन. आजच्या भागाच्या विजेतीची ही छानशी साडी. तो फ्रेंड्स, बहिणी आता साडी नेसून येत आहेत बरं का, त्यामुळे नक्की थांबा. आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा आम्हाला, आणि तुमच्याकडनं काही सजेशन असतील तर तेही सांगा. फ्रेंड्स, तुम्हाला मोबाईल नंबर दिसला असेलच पूर्ण प्रोग्राम मध्ये, तर तुम्हाला SMS सेंड करायचा आहे आम्हाला, आणि SMS मध्ये तुमचं नाव आणि राहण्याचं ठिकाण इतकीच माहिती सेंड करायची आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. थँक्यू सो मच फ्रेंड्स, नक्की कमेंट्स करा. बाय फॉर नाव, लवकरच भेटूया.